तराशीतील मूळाक्षर असतील, काही शब्द देतील, छोटे छोटे शब्द, त्याचबरोबर चित्र, अंक, मराठी अंक असतील, इंग्रजी अंक असतील, यावरच ह्या आरशातील प्रतिमेवर प्रश्न विचारले जातात. आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, डाव्या बाजूकडचं उजव्या बाजूला न्यायचं असतं, म्हणजे डाव्या बाजूकडे जे दिसणार आहे ते उजव्या बाजूला जातात आणि उजव्या बाजूकडचं काय होत असतं ते डाव्या बाजूला दिसतं. हे याच्यामध्ये आहे. हे दोन नियम झाले का. पहिला नियम, जे डाव्या बाजूला आहे ते उजव्या बाजूला दिसणार आहे आणि जे उजव्या बाजूला आहे ते डाव्या बाजूला दिसणार आहे. आणि याच्यातला तिसरा नियम, वरचा जो भाग आहे तो वरच राहतो आणि खालचा भाग खाली राहतो. वरचा भाग वरच राहतो आणि खालचा भाग खाली, खालचा भाग काय होतो खालीच राहतो. चार नियम आपल्या लक्षात असले पाहिजे. असा परीक्षेत आरशातील प्रतिमा समोर आली किंवा आरशावर प्रश्न आले तर आपल्या लगेच लक्षात आलं पाहिजे की डाव्या बाजूला असणार आपल्याला उजव्या बाजूला घेऊन जायचं किंवा उजव्या बाजूला असणार डाव्या बाजूला घेऊन जायचं. त्याचबरोबर वरचा भाग आणि खालचा भाग याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही, कारण बुद्धिमत्तेमध्ये पाण्यातील प्रतिमा आहे त्याच्यामध्ये मात्र वरचा भाग खाली खालचा भाग वर होत असतो. म्हणून आपण आरसा म्हणलं की डावी उजवी बाजू हे जरी लक्षात ठेवलं तर आपल्या चांगलं लक्षात राहील. म्हणून डावी डावीकडचा भाग उजवीकडे जातो, उजवीकडचा भाग डावीकडे येतो, वरचा भाग वरच राहतो आणि खालचा भाग खाली राहतो. आरशाच्या प्रतिमेच्या संदर्भात आपण सांगतो लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण त्यांच्यासमोर एक चित्र आहे, त्या चित्राचं आपल्याला काय करायचं निरीक्षण करायचं. पहा आता हा आरसा आहे आणि या आरशामध्ये हे चित्र कसं दिसेल. पायावर लिहून घेतो डावी बाजू ही उजवी बाजू. पहा हे तुमच्या समोर मुलाचं चित्र आहे. या मुलाच्या चित्रामध्ये माझा डावा हात म्हणजे डावी बाजू, याचे चित्र ही डावी बाजू आणि या चित्राची ही उजवी बाजू. आता आरसा समोर ठेवला आरशामध्ये ते कसं दिसणार आहे. पहा ह्या डाव्या बाजूकडे पहा, हा हाताचा कोपरा हा उजव्या बाजूला गेलाय, हाताचा कोपरा कोणत्या बाजूला गेलाय का, हा हाताचा कोपरा या चित्रामध्ये डाव्या बाजूला आहे पण आरशामध्ये पाहिल्यानंतर तो उजव्या बाजूला गेलेला आहे. झाला का नाही बघ पहा, म्हणजे हाताचा कोपरा हा डाव्या बाजूला होता, आरशातील प्रतिमेमध्ये तो उजव्या बाजूला आला. त्याचबरोबर दुसरा काय बदल झालाय पहा, त्याचा हात आता उजव्या बाजूला आहे. आता ह्या प्रतिमेमध्ये मात्र तो डाव्या बाजूला आलाय. पहा हा कोणत्या बाजूला आलाय डाव्या बाजूला. त्याचबरोबर त्याची अंगठ्याची बोट पहा, अंगठ्याची बोट इकडे उजव्या बाजूला आहे, आता या मध्ये मात्र डाव्या बाजूला झाली. त्याच्यानंतर हे दोन फटक आपण काढले. त्याच्यानंतर पहा याचा हा जो पाय आहे बूट घातलेला तो उजव्या बाजूला आहे आणि ह्या आरशामध्ये जर पाहिलं तर तो डाव्या बाजूला आलेला. त्याचबरोबर हा दुसरा पाय का याच डावीकडं डाव्या बाजूला तोंड आहे, या ठिकाणी आरशामध्ये ते उजव्या बाजूला आहे. म्हणजे आपण हे चित्राच्या साह्याने आपल्याला तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने ते समजून घेते. पुढं या ठिकाणी पहा त्याचा टी शर्ट आहे, त्याची जी गळा आहे तो या ठिकाणी उजव्या बाजूला आहे आणि मूळ प्रतिमेमध्ये मात्र डाव्या बाजूला आहे. म्हणजे या मूळ प्रतिमेमध्ये डाव्या बाजूला आहे, आरशामध्ये पाहिल्यानंतर तो कोणत्या बाजूला आलाय उजव्या बाजूला आलाय. त्याचबरोबर पहा या ठिकाणी याचा जो कान आहे तो कान या ठिकाणी डाव्या बाजूला आहे, त्या प्रतिमेमध्ये तो उजव्या बाजूला आलेला आहे. त्याचबरोबर अजून त्याचं चांगलं बारकाईने आपण निरीक्षण केलं तर त्याच्या पॅन्टमध्ये थोड डार्क स्पॉट आहे का, ते कोणत्या बाजूला आहे दुसऱ्या. पण आरशामध्ये पाहिल्यानंतर ते कोणत्या बाजूला आलेले डाव्या बाजूला आलेले. म्हणजे आरशातील प्रतिमा ज्यावेळेस आपण अभ्यास तो शोधतो त्यावेळेस काय होत असतं, डाव्या बाजूचा भाग उजवीकडे जात असतो आणि उजवीकडे असणारा भाग डावीकडे जात असतो. ते आपण बारकाईने लक्षात ठेवायचं. वरचा भाग आणि खालच्या भागामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, वरचा भाग वरच राहतोय खालचा भाग खाली येतोय. पहा आणि चित्र काढतो तुमच्यासमोर, पहा हे चित्र आहे आणि या चित्रामध्ये ह्या झाडाला फळ लागलेली आहे आणि आपल्याला विचारलं हे आरशामध्ये कसं दिसल तर याच्यामध्ये आरशामध्ये काय होतंय पहा. पहा हे चित्र आहे, या चित्राचा हा डावा भाग डावी बाजू डावा भाग उजवा भाग उजवी उजवा उजवी बाजू. या चित्रामध्ये पहा आता हे डाव्या बाजूला असणार कोणत्या बाजूला जाणार आहे उजव्या बाजूला जाणार आहे. पहा एवढाच याच्यामध्ये बदल होतोय, बाकी चित्र जसं तसं राहतंय. बहुतांशी काय होतो अशी चित्र आल्यानंतर आपण काय करतो
आपल्याला आरशातील प्रतिमा विचारले आरसा म्हटलं की डावीकडचा भाग उजवीकडे उजवीकडचा भाग डावीकडे याच्यापेक्षा वेगळं काय करायचं नाही परंतु बहुतांश काय होतं अशा प्रकारच्या आकृती आल्यानंतर वरचा भाग आणि खालचा भाग हा सारखाच राहत काही म्हणजे होत नाही हे आरशाच्या बाबतीत आहे पण मात्र हे जर पाहण्याच्या बाबतीत पाहिलं तर झाड या ठिकाणी उलट होत असतं हे आपण चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे म्हणजे तुम्हाला आरशातील प्रतिमा ओळखताना डावीकडे असणारा भाग उजवीकडे जातोय आणि उजवीकडे असणारा भाग उजवीकडे भाग डावीकडे आलेला आहे म्हणजे आरसा म्हटलं की डाव्या बाजूचा भाग उजवीकडे येणार आहे आणि उजवीकडचा भाग डावीकडे येणार आहे एवढंच लक्षात ठेवायचं वरच्या भागामध्ये आणि खालच्या भागामध्ये कुठल्याही स्वरूपाचा बदल होत नाही त्या आकृतीला अजिबात आपण उलट करायचं नाही म्हणजे खालचा भाग वर करायचा नाही वरचा भाग खाली करायचा नाही म्हणजे थोडक्यात हा मुलगा आहे डोकं खाली करायचा प्रयत्न करायचा नाही कारण आरशामध्ये फक्त याच्यात दिशा बदलायचा आहे उजवीकडचा भाग डावीकडे न्यायचा आहे आणि जे तुम्ही चांगल्या पद्धतीचं निरीक्षणावरून आणि सरावावरून तुम्ही मस्त लक्षात येणार याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं निरीक्षण करायचे कारण ज्यावेळेस आपण प्रश्न सोडवतो त्या प्रश्न सोडवत असताना त्या जो काही तुम्हाला प्रश्न दिलेला आहे त्याच्यामध्ये अक्षर असेल शब्द असेल चित्र असतील अंक असतील त्याला समान असणारे तीन पर्याय त्याच्याशी जुळतात बहुतांशी एक पर्याय पर्याय किती जुळतो तो सोपा घटकामधून आला असं समजायचं कधी कधी दोन पर्याय त्याच्याशी जुळतात रिलेटेड येतात बऱ्यापैकी तो मध्यम प्रश्न समजायचा कधी कधी तीन त्याच्याशी रिलेटेड आले तर आपल्याला बारकाईने काय करावं लागेल त्याचं निरीक्षण करावं लागेल आपण काही गडबडीमध्ये एखादा समजा त्या ठिकाणी तीन अंक दिलेले असतील समजा 1 2 3 1 2 3 हे अंक असतील आणि असे अंक असल्यानंतर ते आपल्याला डाव्या बाजूला न्यायचे असतात डाव्या बाजूला नेताना सुरुवातीला एक अंक येईल त्यानंतर 2 येईल नंतर 3 येईल त्या अंकाचं त्या ठिकाणी जे डाव्या बाजूला अंक होते ते उजव्या बाजूला जातात अशा पद्धतीनं हे अंक बदलत असतात आणि हे अंक पर्यायामध्ये 4 पर्याय दिलेले असतात एक पर्याय हा अजिबात त्याच्याशी रिलेटेड नसतो एक पर्याय हा पूर्णपणे बाजूला जाणार असतो कधी कधी असं होतं 3 पर्यायांशी आपल्याला तुलना करावी लागते त्यावेळेस अचूक उत्तर सापडतं कधी कधी अशी परिस्थिती होती की एकाच पर्यायात आपल्याला त्या ठिकाणी उत्तर हे सापडत असतंय आता आरशातील प्रतिमामध्ये तुम्ही नियम समजून घेतले पहिला नियम होता डावीकडचा भाग उजवीकडे जातोय उजवीकडचा भाग डावीकडे येतोय आणि वरचा भाग खालच्या भागामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही वरचा भाग हा वरच राहतो आणि खालचा भाग हा खालीच राहतो वरच्या आणि खालच्या भागामध्ये बदल होत नाही त्याचबरोबर आता याच्यामध्ये आपण असे काही घटक पाहणार आहोत आता याच्यामध्ये हा जो घटक आहे 4 गुणांसाठी आहे आणि हा जो घटक आहे तुम्ही जास्तीत जास्त सराव किती चांगल्या पद्धतीचा करणार आहात सरावावर हा घटक तुमच्या सराव किती चांगल्या पद्धतीचा करता तुम्ही कारण आपण जितका चांगला सराव करू तितके या आरशातील आणि प्रतिमेवर आपल्याला चांगले गुण मिळणार आहे परंतु याच्यामध्ये तुम्हाला थोडासा सराव करावा लागेल कारण हा घटक दिसायला जरी सोपा असला तरी थोडेसे याच्यामध्ये काय गरज आहे सरावाची गरज आहे आता या ठिकाणी समोर तुमच्या पास याच्यामध्ये का तुमच्या सोबत आता इथे मुळाक्षर दिलेली आहेत ही इंग्रजीतली मुळाक्षर आहेत ABC आता याच्यामध्ये हे आरशामध्ये कसे दिसतील पा या ठिकाणी पा हे कसा दिसतोय ए मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही बी मध्ये पहा ही जी काही त्याची उजवी बाजू आहे पहा ही उजवी बाजू या ठिकाणी तो डाव्या बाजूला आलाय म्हणजे हा बी असा बी आहे परंतु तो आरशामध्ये जर पाहिला तर त्याचं काय झालेले आहे हा उजवीकडील भाग डावीकडे आलेला आहे
त्याच्या मध्ये सी मध्ये पहा याचे कोण उजवीकडे होतो ते आता डावीकडे झालेला आहे डी चा बघा हे या ठिकाणी हा डाव्या बाजूला होता तो उजव्या बाजूला आलेला आहे त्याचबरोबर ई मध्ये पहा ई जर माहिर तर हा उजवीकडे असणारा भाग डावीकडे आलेला आहे त्याच्यानंतर एफ हा हा उजवीकडे आहे त्याच्यामध्ये तो डावीकडे आला अशा पद्धतीने हे इंग्रजीतील जे मूळ अक्षर आहे त्याचबरोबर हे मराठीमधील जे अंक आहे याचा आपण काय करायचा जास्त जास्त सराव करायचा आहे म्हणजे आपण जर हा ए जो आहे तो आरशामध्ये नवा सारखा दिसतोय कोण पहा म्हणजे याचे हा याच्या फक्त काय होत आहे दिशा बदलत आहे हा डावीकडे असणारा भाग उजवीकडे गेलाय पहा म्हणजे उलट पद्धतीने हा तीन जर तुम्ही पाहिला याचं तोंड डावीकडे आहे याचं तोंड डावीकडे आहे परंतु उजवीकडे गेल्यानंतर तो हा सहा सारखा दिसतो तिचे काय मुलाक्षर आहे तिचे काय अंक आहे काही अंक आहे दहापर्यंत त्याचं सुद्धा आपण काय करायचं थोडासा सराव केला की तुमचा ते बरोबर लक्षात येणार नाही एक आहे एक तो कोण डावीकडे आहे परंतु त्याचा जो हा वरचा भाग आहे तो उजवीकडे गेलेला आहे म्हणजे असा त्याच्यातला बदल झालाय हा दोन जर पाहिला इंग्रजीला तर त्या ठिकाणी आसामध्ये पहा कशा पद्धतीने दिसतोय तीन चार आता हा चार जर तुम्ही पाहिला बारकाईनं तर याच्यामध्ये काय केले या रेषेमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही परंतु हा जो त्रिकोण होता त्या त्रिकोणामध्ये थोडासा बदल झालेला आहे त्याच्यानंतर हा सातवा या सातचं डावीकडे कोण आहे त्याचं उजवीकडे कोण झालेला त्याचबरोबर आठ मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आठ जसाचा तसा आहे शून्य शून्य सुद्धा तसाचा तसा जसा आहे तसाच आहे म्हणजे काही काही अंक आहे त्याच्यामध्ये बदललाय चहा मराठीतील चार हा अर्षामध्ये चार सारखाच दिसतोय म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल नाही आता काही असे अक्षर आहेत इंग्रजीमधील काही मूळ अक्षर आहेत मी दोन तीन सांगतो तुम्हाला ए एच आय एम ओ टी यू पी डब्ल्यू एक्स वाय ही जी अक्षर आहेत कॅपिटल लेटर्स आहेत हे सगळे समजा आपण याचं सराव केला आणि किंवा याचं पाठांतर केलं या अक्षर की कॅपिटल लेटर्स आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे नाही तर परीक्षेमध्ये आपण हे आशामध्ये जसं जसं दिसतंय म्हणलं आणि स्मॉल लेटर्स मध्ये दाखवलं तर तो हे मात्र अशा पद्धतीने येणार आहे की फक्त कॅपिटल अक्षरांच्या बाबतीत ते लागू होत आहे आणि ती कोणकोणती अक्षर आहेत का ए जर तुम्हाला विचारलं आरशामध्ये एक असा दिसेल तर आरशामध्ये ए मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही या जर दिसून जाईल तो कधी ए सारखाच दिसून जाईल त्याच्यानंतर एच मध्ये सुद्धा एच आरशामध्ये जसा आहे तसाच दिसणार आहे त्याच्यामध्ये कोणताही प्रकारचा बदल नाही आय मध्ये सुद्धा बदल नाही एम सुद्धा मध्ये बदल नाही ओ तर ओ म्हणजे झुरा सारखाच आहे त्याच्यात बदल नाही कारण आरशामध्ये वरच्या बाजूवरच राहत असतात खालच्या बाजू खालीच राहत असतात त्याच्यात बदल होत नाही हा ई मध्ये त्याचबरोबर बी बी पहा बी मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही डब्ल्यू डब्ल्यू जर आपण बारकाईने पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा बदल होत नाही एक्स मध्ये बदल नाही आणि वाय मध्ये बदल नाही मात्र झेड मध्ये बदल आहे पहा आता हे झेड बी याच्या डाव्या बाजूला आहे ती या ठिकाणी उजव्या बाजूला येणार आहे उलटा दोन सारखा त्या ठिकाणी झेड दिसेल याचा आपल्याला काय करायचंय हा घटक ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस आपण याचा वारंवार त्याचा जास्तीत जास्त सराव करायचा एकदा का तुमच्या लक्षात आले की डाव्या बाजूकडे असणारा सगळा भाग उजवीकडे दिसतोय आणि एकदा तुम्ही त्याच्यात चांगला सराव केला तर हा सगळ्या घटकामध्ये घटक मोडतो आणि याचे चार गुण तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने मिळतील याचा हा घटक फक्त याचा थोडा सराव करणे आणि याचे दोन तीन नियम आपण लक्षात ठेवले की आपल्याला नवोदय असेल किंवा शिष्यवृत्ती असेल आकृतींच्या बाबतीत अगदी तुम्ही शिष्यवृत्ती पासून मग पाचवी असेल आठवी असेल एनएमएस असेल अगदी कुठल्याही परीक्षेमध्ये बहुतांशी आरशातील पाण्याची प्रतिमा हे विचारल्या जातात आणि त्याचे नियम आपण एकदा लक्षात ठेवले कारण ज्या गोष्टी आपण लहान वयात चांगल्या पद्धतीने शिकतो त्या आपल्या चांगल्या चिरकाल लक्षात राहतात एकदा की तुम्ही त्याचा पाठवलाच असताना बारकाईने अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये चांगले गुण संपदा त्या ठिकाणी करणार त्या ठिकाणी इंग्रजीतील मूळ अक्षर आहेत त्यासाठी एक चार गोळा केलेला आहे त्याच्यामध्ये मराठीतील अंक आहेत का मराठीमधील अंक आहेत हे बघा जे एक पासून नऊ पर्यंत अंक आहेत हे अंकांचं सुद्धा ते कारण ज्यावेळेस पेपर निर्मिती केली जाते त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलंय एक तर शब्द घेतील शब्दामध्ये मराठी शब्द घेऊ शकतात किंवा इंग्रजी शब्द घेऊ शकतात त्याचबरोबर अंक जर पाहिले अंक सुद्धा ते मराठी अंक घेऊ शकतात आणि इंग्रजी अंक घेऊ शकतात म्हणजे अंकांचं त्याला काही बंधन नाही त्याचबरोबर चित्र घेतील चित्र सुद्धा आता चित्रामध्ये सुद्धा एक साधं चित्र वापरतील किंवा एखादी अशी आकृती काढतील पहा मी असे आकृती वापरतो तुमच्यासमोर
आता जे असे आकृती देतील देतील आणि त्यामध्ये विचारतील आरशामध्ये ते कसं तर मग आपल्याला काय नियम आहे डावीकडचा भाग उजवीकडे हा आता हा डावा भाग आहे हा उजवा भाग आहे मग ही जी रेषा आहे ती उजवीकडे आहे तर मी काय करतो तिला ही रेषा आपा हा डावा भाग हा उजवा भाग ही उजवीकडे आहे ते तिला डावीकडे येतात पहिला बदल काय झाला ही रेषामध्ये याची रेषा जी उजवीकडे होती ती डावीकडे आहे त्यानंतर हा पी आहे तो इंग्रजीतला पी आपला काय असला पाहिजे याचा सराव केलेला आहे पण लगेच आपण तो पी सारखा घेऊन टाकतो त्याचबरोबर नंतर काय पाच लगेच आपला पाच कसा दिसतोय अशा पद्धतीने जी अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही जर सराव केला तर तुमच्या ठिकाणी होईल लगेच लक्षात येईल अशी इंग्रजीची मुळाक्षर त्याचबरोबर इंग्रजी आणि मराठी यांचा आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यासायचा आहे त्याचे नियम आपण समजावून घेतलेले आहेत त्यासाठी आपण एक सुरुवातीला एक मुलाचं चित्र वापरलेलं आहे त्याचबरोबर मराठीतील काही अक्षर आहेत या ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये अल्फाबेट सुद्धा होते मुळाक्षर आहेत पा अ आहे या अमध्ये पा अचं कोण या डाव्या बाजूला कसं झालेलं आहे म्हणजे उजव्या बाजूला हे उजव्या डाव्या बाजूचं कोण उजवीकडे कसं झालंय हे डाव्या बाजूचं असणार उजव्या बाजूचं कसं कोण झालंय त्याचबरोबर हा ईज कोण उजवीकडे आहे या ठिकाणी मात्र ते डाव्या बाजूला आहे याचं सुद्धा डावीकडे कोण आहे आता या ठिकाणी उजवीकडे झाले आपण लक्षात ठेवायची डावी बाजू आणि ही उजवी बाजू याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं विस्मरण होता काम आहे आपला डावा हात म्हणजे डावी बाजू मग तो तुम्ही कोणत्याही दिशेला बसा कोणत्याही वर्गात बसा आणि कोणत्याही बाजूला बसा आपला डावा हात म्हणजे डावी बाजू आणि आपला उजवा हात म्हणजे उजवी बाजू यावेळेस आपण हा प्रश्न करून आपला आपल्याला विचारलं ये या अक्षामध्ये कशा प्रकारे दिसेल तर लगेच आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे की हा जो उजवीकडचा ए चा भाग आहे हा कोणता एचे कोण कोणत्या बाजूला आहे उजव्या बाजूला गेले मग तो एक पुढे आलेला अक्षामध्ये डाव्या त्याच्यानंतर हे कोणत्या बाजूला आहे उजव्या बाजूला डाव्या बाजूला म्हणजे फक्त आरसा म्हणतात की डावीकडचा भाग उजवीकडे घेऊन झाले आणि उजवीकडचा भाग डावीकडे आणि काही मुलाक्षरांचा त्या ठिकाणी आपण लागणार सराव करायला आता आपण प्रश्नांकडे जाणार आहोत काही याच्यामध्ये सराव प्रश्न आहे का आता पहा सरावासाठी जास्तीत जास्त आपण प्रश्नांचा सराव करायचा आहे ज्यावेळेस आपण याच्यातले नियम समजावून घेतले त्याचबरोबर मुळाक्षर असतील अक्षर चित्र यांचा सराव केल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला आपण जे संदर्भ पुस्तक वापरतो शिष्यवृत्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये संदर्भ ग्रंथ आहे केवळ एकच संदर्भ ग्रंथ वापरून चालणार नाही कारण जे पेपर निर्मिती करत असतात ते जे संदर्भ ग्रंथ विद्यार्थ्यांनी वापरलेले आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचे प्रश्न निर्मिती करत असतात वेगवेगळ्या प्रकारचे चित्र वापरत असतात कारण आपण एका पॅटर्न शिकवत असतो किंवा एका ठराविक चित्रांचा विद्यार्थ्यांचा सराव झालेला असतो परंतु चित्र घेणार असताना ते विद्यार्थ्याच्या जास्तीत जास्त त्याच्या सहवासात नसलेले चित्र त्या ठिकाणी निवडत असतात ते आता या ठिकाणी प्रश्न पाहिला पाहिजे आपण सराव करणार या चित्रामध्ये पण प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृतीमध्ये काय आहे हा आरशामध्ये कशा प्रकारे दिसेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नासोबत मी चार पर्याय असतात मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं ही प्रश्न आकृतीसाठी एक आता पर्याय असतो तो अजिबात त्याच्याशी मिळता जुळता होत नाही म्हणजे तुमच्या समोर तीनच ऑप्शन त्या ठिकाणी शिल्लक राहतात एक पर्याय त्याला अजिबात मॅच करत नाही तो कुठल्या तरी म्हणजे समजा आरशातील प्रतिमा विचारली तो पाण्यातला असला किंवा पाण्यातली प्रतिमा विचारली तो आरशाचा असला म्हणजे एक हा त्या ठिकाणचा जो पर्याय असेल चारपैकी तो याला मॅच करणार नाही मी सांगितलं जर सोमा पेपर सेल झाला असेल तर तो तुम्हाला पटकन एका पर्याय सापडेल त्यापेक्षा मध्यम प्रकारचा असेल तर तुम्हाला दोन पर्याय पाहावे लागतील आणि कधी कधी थोडी क्लिष्टता वाढावी म्हणून तुम्हाला तिसरा पर्याय वापरल्यानंतर त्याचं उत्तर येऊ शकतं अशा पद्धतीनं तुम्हाला त्याचं निरीक्षण करायचंय याच्यामध्ये काय करायचं फक्त यामध्ये फक्त डावी बाजू आणि उजवी बाजू आणि निरीक्षण करायचं याच्यापेक्षा याच्यामध्ये वेगळं नाही आता पहा डाव्या बाजूला मी सुरुवातीला ज्यावेळेस अशा आकृती येते चित्र येते तुम्ही कोणत्या तरी त्या घटकाशी थोडस त्याचं निरीक्षण करायचं आता मी या ठिकाणी हा डॉटचा विचार करतो या डॉट वरून मी हा प्रश्न सोडवणार की हा डॉट डाव्या बाजूला आलेला आहे या चित्रामध्ये मग जर हा डॉट किंवा हे पिंबासारखं चिन्ह डाव्या बाजूला आहे त्याकडे उजव्या बाजूला कोणकोणते पर्याय आहे आता मला सांगा वरचा भाग खाली याचं काही संबंध आहे का नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा याच्यात मोडत नाही का मोडत नाही तर वरचा भाग हा वरच राहतोय खालचा भाग खाली येतोय
धीरे चमत्कार उठा बात खाली आलाय में जा तीन नंबर का पर्याय देखते नहीं जुड़ना है क्या वो रोल आता चार नंबर का पर्याय का तेरी का के लिए नहीं आज डायरा बाजू लास्ट लगा मुझे बाजू लास्ट फिक्स है मुझे हाँ बाजू ना मारा तुम डॉट ट्राई करी और पहले सारे बाजू लगा को लेंगे खास बात क्या थी तेरी पर्याय जो है मुझे दोन पर्याय थे ठीक है अपन कैंसिल के लिए क्या नंबर तीसरा पर्याय का चुकी ये चमत्कार क्या के लिए याची डायरी बाजू दूसरे बाजू में नहीं बैठे और उसको सबको दो बार जब बाजू में चेयर बैठ गए तो कहीं खाली आ गया इसलिए तीन ही पर्याय देखते हैं नहीं आपने उत्तराशी जोड़ लाए मात्र हाँ एक नंबर तो दो पर्याय अपन आप बस ला तो ये चमत्कार मुझे कहाँ है डायरी क्लास ना हुआ दूसरी क्लास है त्याग वो रोबल बी की रेस आ रही है ये दूसरे बाजू में होती है ऐसे करके डायरी बाजू में लगी थी यार क्या तो वो यार आज तो कहीं भाग आई इस तरह से ना रखो सुधा या ना बोला मुझे तो यार डॉट वो बोल आप लक्षण आ कि या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक हे याचे उत्तर आहे या हे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला कॅन्सलेशन या अशाची काय मिळत नाही तुला कोणत्या गोष्टीची बघूया आपण फक्त डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे आणि आपण एक एक तो जो चार पर्याय दिलेले आहेत ते आपण त्या ठिकाणी कॅन्सल करायचे फक्त प्रश्न आला की आपलं सूत्र डावीकडचा भाग उजवीकडे आणि उजवीकडचा भाग डावीकडे आणि कॅन्सल करत चालायचं हे एकदा तुम्ही लक्षात ठेवलं की तुमच्या ते काय चांगल्या पद्धतीची ती उदाहरण आपण ती सॉल्व करेल आपण दुसरा प्रश्न बघूया पहा दुसरा प्रश्न आहे हा आता ही प्रश्न आकृती पहा प्रश्न आता या आकृतीमध्ये काय केलेलं आहे या आशामध्ये कशा प्रकारे दिसेल आपण मी काय करतो याच्यामध्ये तुम्हाला मी आपल्याला सांगितलं एका कोणता तरी एक देशातला घटक निवडा एखादा भान निवडा एखादा आकृती निवडा एखादी गोल निवडा एखादं चिन्ह निवडा आपण या भान निवडतो हा भान कोणत्या बाजूला आहे डाव्या बाजूला आणि तुम्हाला कोणत्या आपल्याला कोणत्या बाजूला येणार हा डाव्या बाजूला असणार उजव्या बाजूला मग याच्यामध्ये पहा आता उजव्या बाजूला भान किती पर्याय आहे हे दोनच असे पर्याय आहेत याच्यामध्ये उजव्या बाजूला भाग आहे याच्यामध्ये वरचा भाग वरच राहणार आहे खालचा भाग खाली वरचा भाग खाली येणार नाही हा भान खाली येण्याचं कारणच नाही आरशातील प्रतिमेमध्ये वरचा भाग खाली येऊ शकत नाही हे भान खाली आलेत म्हणजे हा पर्याय त्या ठिकाणी लागूच होत नाही पहा मी सांगितलं की कधी कधी प्रश्न सोडवताना आता सूत्रानुसार गेलो वरचा भाग खाली म्हणजे भान वर आले तर खाली यायचं संबंधच नाही म्हणजे या तीन आणि चार मध्ये भान खाली आलेले किंवा विपरीत दिशा दाखवत आहेत म्हणून हे दोन पर्याय त्या ठिकाणी मी रद्द केले ते कॅन्सल झाले आता तुमच्यासमोर दोन पर्याय शिल्लक राहिलेले पहा याच्यामध्ये हा डावीकडे असणारा बाण या दोन्ही पर्यायामध्ये उजवीकडे आलेला आहे आता हे तर आपल्या लक्षात आलं आता आपण दुसरा घटक घेऊया आता हे पहा हे बाळासारखं चिन्ह आहे या ठिकाणी हे उजव्या बाजूला आहे तर दोन्ही पर्यायामध्ये डाव्या बाजूला आहे म्हणजे दोन्ही पर्याय अजून आपल्याच्या उत्तराशी मिळते जुळते राहिले त्याचबरोबर आता याच्यामध्ये पहा ही मधली रेष आहे ही मधली रेष डाव्या बाजूला आहे उजव्या बाजूला डाव्या बाजूला असणारी रेष आता मधल्या बाजूला जायला पाहिजे उजव्या बाजूला पर्याय क्रमांक एक मध्ये गेली ही तर आरशामध्ये जशीची तशी रेष ठेवलेली आहे म्हणजे ह्या ठिकाणी पर्याय बसत नाही त्यानंतर खालचे विभाग आता हा असणार खाली अर्धवर्तुळाकार हा कोणत्या बाजूला येत उजव्या बाजूला आहे या ठिकाणी डाव्या बाजूला या ठिकाणी डाव्या बाजूला आहे म्हणजे खालचा भाग समकक्ष आहे दोन्ही भाग समकक्ष आहे म्हणजे याच्या बदल काय दिसला आपल्या ही रेष ही कोणत्या बाजूला होती डाव्या बाजूला की पर्याय क्रमांक एक मध्ये उजव्या बाजूला वापरलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने याचं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक एक या पर्याय क्रमांक एक मध्ये ह्या प्रश्न आकृतीचं उत्तर आहे याच्या रेषेमध्ये काही बदल आहे हे दोन उत्तर आपली पॅरेलल आले समकक्ष आहे परंतु याच्यामध्ये रेषेमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही मी यापूर्वी एक डायग्राम काढला होता त्या ठिकाणी की ही डाव्या बाजूला रेष आहे आरशामध्ये जर तुम्ही पाहिली तर ती उजव्या बाजूला यायला पाहिजे आणि अशा पद्धतीनं या सराव तुमच्या या गोष्टी लक्षात येणार आहे प्रश्न सोडत असताना तुम्ही कॅन्सलेशन आपलं सूत्र आणि पर्याय कट करत जायचे आणि पर्याय कट करत गेले की तुम्ही अचूक उत्तरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहात पुढचा प्रश्न पाहूया हा आता ही आकृती पहा आता या आकृतीमध्ये काय केलेलं आहे पहा आकृती थोडी क्लिष्ट
म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर असे चौकत नाही काही गुण रंगवलेले आहेत, परंतु मी सांगितलेलं आहे डावी बाजू आणि आपण कुठल्या तरी डावी बाजू त्याबरोबर उजवी बाजू आणि अशा काय नसते. आता याच्यामध्ये मी हा हे दोन रंगवलेले गोल विचारात घेतले. हे डाव्या बाजूला रंगवलेले दोन गोल कोणत्या पर्याय येतात? हे रंगवलेले दोन गोल हे डाव्या बाजूला आहेत, हे उजव्या बाजूला कोणत्या पर्यायात आलेले आहेत का? उजव्या बाजूला ह्या पर्यायात सुद्धा दिसत आहेत का? तीन नंबरच्या चार नंबर मध्ये एका खाली एक आलेले, हे एका खाली एक नाही, म्हणजे हा पर्याय त्याच्यामध्ये येऊ शकत नाही, कारण हा त्रिकोण आहे. हा त्रिकोण हा पूर्ण भरलेला चौकोन हे डाव्या बाजूला आहे, ते उजव्या बाजूला या ठिकाणी त्रिकोण आलाय, पण चौकोन हा या ठिकाणी येणार अपेक्षित आहे, परंतु त्या ठिकाणी आलेला नाही, म्हणजे पर्याय क्रमांक चार असला या ठिकाणी रद्द झाला. आता पर्याय आपल्या समोर शिल्लक राहिले एक दोन आणि तीन. आता याच्यामध्ये जर पाहिलं तीन नंबरच्या पर्यायामध्ये तर हे दोन या ठिकाणी समकक्ष आपल्याला मिळालेले आहे. त्याचबरोबर याच्या ठिकाणी जर पाहिलं हा वर वरच्या बाजूचा त्रिकोण खाली आलेला आहे आणि याचा काही संबंधच नाही, कारण आरशामध्ये वरचा भाग वरच राहतोय आणि खालचा भाग खाली येतोय, म्हणजे पर्याय क्रमांक एक सुद्धा या ठिकाणी लागू होत नाही. त्याचबरोबर आता आपल्याला पर्याय दोन आणि तीन आपल्याला कॅन्सल करण्यासाठी उपलब्ध आहे. याच्यामध्ये जर पाहिलं हे दोन बरोबर या ठिकाणी दाखवलेले आहे. आता मी काय करतो, या ठिकाणी हा ही डावी बाजू आहे, ही उजवी बाजू आहे, उजव्या बाजूला पहा एक त्रिकोण आणि एक थोडासा चौकोनाचा आहे पण गोलामध्ये आहे, हे फक्त ह्या दोन पर्यायामध्ये आहे, दोन नंबरच्या पर्यायात आहे. त्याच्यामध्ये कोणी चौक कोणी म्हणजे एक त्रिकोण दाखवणं अपेक्षित आहे, या तीन नंबरच्या पर्यायामध्ये एकही त्रिकोण नाही, म्हणजे याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक दोन. हे फक्त आपण कशाच्या साह्याने केलं? डावीकडचा भाग उजवीकडे नेला आणि उजवीकडचा भाग डावीकडे आणि थोडंसं निरीक्षण करत एक एक पर्याय त्या ठिकाणी आपण रद्द करत गेलो, कॅन्सल करत गेलो आणि त्या ठिकाणी अचूक उत्तर काय आहे या प्रश्नाचं? तर पर्याय क्रमांक दोन. यानंतर आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. हा या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी तुमच्या समोर जर पाहिलं तर आता चित्र आलेले पाहिजे, याच्यामध्ये अक्षर आहे इंग्रजीचं, हे एल आहे आणि हा जे जर पाहिला तर तो उलटा दिसतोय, म्हणजे तो काठीसारखा सुद्धा होऊ शकतो. आता डावी बाजू ही उजवी बाजू, आता याच्यामध्ये डावीकडं हा हा जो एल आहे, आपण काही मुळाक्षर असतील, काही अक्षर असतील, काही अल्फाबेट्स आहे, यांचा सराव केलेला आहे. आपण आता एल ह्या एलचं कोण कोणत्या बाजूला आहे? उजव्या बाजूला. आपल्याला डाव्या बाजूला शोधायचंय, कोणत्या पर्यायामध्ये डाव्या बाजूला आहे का असं? आणि हे याच्यामध्ये दोन अक्षर आहेत तुमच्यासमोर, मग याच्यामध्ये काय होतं? कधीकधी विद्यार्थी हा एल या ठिकाणी समजा एल आणि हा काठी सारखा किंवा उलटा भाग आहे, तो एल या ठिकाणी त्या ठिकाणी निवडतात, तर तसं होत नाही. हे डावीकडचा भाग हा शेवटी जातो, म्हणजे उजवीकडे या ठिकाणी म्हणता हा एल ज्या पर्याय क्रमांक चार मध्ये दिसतोय इथं शेवटी एल येणं अपेक्षित आहे, म्हणजे या ठिकाणी जर सुरुवातीला एल आहे तर पर्यायामध्ये शेवटी पाहिजे, कारण हे डावीकडचा भाग उजवीकडे म्हणजे उजवीकडून सुरुवात झाली पाहिजे, तर याच्यामध्ये शेवटी एल येत नाही. याच्यामध्ये आहे परंतु तसाचा तसा आहे, एल हा आरशामध्ये जर असा असेल तर तो कसा दिसणार आहे की उजवीकडे म्हणजे तो डावीकडे अपेक्षित आहे, म्हणजे पर्याय क्रमांक दोन सुद्धा येणार नाही. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक एक मध्ये एल दाखवत आहे परंतु तो आहे त्या स्थितीत आहे त्या जागेवर दाखवत. मी सांगितलंय की ज्यावेळेस डावीकडून उजवीकडे जातो त्यावेळेस उजवीकडे त्याची दिशा बदलत असते, म्हणजे हा एल पडक्यात ह्या काठीच्या जागेवर जातो आणि जो उभा उलटा जे आहे तो एलच्या जागेवर येणे अपेक्षित आहे, म्हणजे पर्याय क्रमांक एल त्या ठिकाणी बसत नाही. त्याचबरोबर आता या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन मध्ये एल तसाच तसा दाखवला म्हणजे तो पर्याय त्या ठिकाणी येणार नाही, म्हणजे याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक चार. हा जो एल आहे तो आरशामध्ये कशा पद्धतीने दिसणार आहे? ही सरळ रेषा सरळच राहणार आहे, पण हे याचं जे टोक आहे ते उजवीकडे आहे, ते डावीकडे. त्याचबरोबर आता हा जो भाग आहे हा उलटा जे आहे या ठिकाणी हा हा जो उलटा आहे किंवा काठीसारखा जे आपल्याकडं वयोवृद्ध माणसाचं काठी काठी असतील, तर त्या काठीचं हे भाग डावीकडे आहे तो उजवीकडे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार मध्ये गेलेला आहे. पर्याय क्रमांक कितीमध्ये गेलेला आहे? चार मध्ये. म्हणजे आता आपण उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक चार. हे सोडवता असताना आपण काय करायचं? फक्त डावीकडचा भाग उजवीकडे न्यायचा आणि उजवीकडचा भाग डावीकडे आणि पर्यायाच्या ठिकाणी कॅन्सल करत चालायचं. ह्या सूत्रानुसार ज्यावेळेस आपण जाऊ
त्यावेळ संतरावस पद्धतीने सरावस चांगल्या पद्धतीने आणि चिरकाल सुधारणाचा अधिकार त्या कोणी मुलांना सोडू शकतो. कारण शूद्र आणि आपल्या एक इमेजिन केलेलं असतं की आपण हे अशा पद्धतीने सोडवणार आहे. आता पुढचं चित्र बघा आणि पुढचा प्रश्न बघा. अशा पद्धतीच्या आकृत्या जास्त करून वापरले जातात. म्हणजे दोन प्रश्न असतात, एक सोप्या घटनेमध्ये टाकतात मात्र दुसरा थोडासा विचार करायला, किंवा तीन पर्याय मी सांगितले, तीन पर्यायच्या उत्तराशी काय होत असतात, मिळते जुळते होत असतात. आता का याच्यामध्ये जर पाहिलं तर ही जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये थोडक्यात आपल्याला मनुष्य सारखं थोडस दिसतंय. पण त्याला एक रूप आहे, त्याचबरोबर त्याचं तो उजव्या बाजूला पाहताय. पहा रेषामध्ये कोणकोणते चित्र असे की उजव्या बाजूला पाहताय. याच्यामध्ये जर पाहिलं तर याचं डोकं वेगळं आहे, म्हणजे हा पर्याय त्या ठिकाणी येणार नाही. याच्या डोक्यामध्ये तर हा वेगळंच दिसते जरा. म्हणजे पर्याय काय राहिले आपल्या समोर फक्त आता उत्तर शोधण्यासाठी तीन आणि चार नंबरचा पर्याय राहतोय. त्याच्यामध्ये पहा चार नंबरचा पर्याय जर पाहिलं हा जो डोक्याचा भाग आहे थोडासा मोठा आहे, त्याचा एकदम छोटा आणि मोठा आहे. त्याचबरोबर पाठीचाही भाग पाहिला, याची शिस्ती जर पाहिली किंवा पायासारखा भाग पाहिला जास्त स्त्रीलिंग दाखवत आहे. आणि हा जर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर जर पाहिलं तर हा सगळा मजबूतीचा भाग या ठिकाणी डावीकडे दाखवलाय. याचं उजवीकडे असणार असून त्या ठिकाणी डावीकडे आलेला आहे. अशा पद्धतीने हा डाव्या बाजूला असलेला हा उजव्या बाजूला आलेला आहे. या प्रश्न काय असणार आहे, पर्याय क्रमांक तीन. म्हणजे अशा पद्धतीने आपण चित्र जरी किती क्लिष्ट आलं तरी आपण एक एक त्याच्यातला भाग घ्यायचा आणि त्या भागामध्ये कशा पद्धतीने उजवीकडे गेलाय किंवा उजवीकडचा भाग डावीकडे गेलाय त्याचं पाहताना तुम्ही निरीक्षण एका चांगल्या पद्धतीने केलं की तुम्हाला काही उत्तर या ठिकाणी अशा पद्धतीने सोडवता येईल. परंतु या ठिकाणी काय करायचंय, प्रश्न कसा येऊन गोंधळून जायचं नाही, त्याचं निरीक्षण बारकाईने करायचंय. कारण या ज्या काही ज्या आकृत्या दिलेल्या असतात त्या उत्तराशी समकक्ष असतात. आता त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. आता ही आकृती आकृती साधी आहे, त्रिकोणा सारखीच आहे, परंतु याच्यामध्ये कसा कसा बदल होत गेलाय किंवा त्याच्याशी रिलेटेड कसे पर्याय आहेत का. आता आपलं आपलं सूत्र आहे, या सूत्रामध्ये डावीकडचा भाग उजवीकडे न्यायचा आहे. त्रिकोणामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. त्रिकोण आहे जास्त राहणार आहे. पहिलं मी पाहिलं की त्रिकोणानुसार वापरली की त्रिकोण सारखेच पाहिजे. पर्यायक्रमांक एक मध्ये त्रिकोणात कुठल्याही प्रकारचा बदल नाही, दोन मध्ये नाही, तीन मध्ये नाही. उलटा त्रिकोण व्हायचा विषयच नाही. कारण आरशामध्ये मी यापूर्वी सांगितलंय की वरचा भाग वरच राहतोय, खालीचा भाग खाली राहतोय. मग जर वरचा हा निमूळचा भाग लिहायचं काही कारणच नाही, म्हणजे पर्याय क्रमांक हा पूर्णपणे त्या ठिकाणी रद्द होऊन जाईल. आता तुमच्या समोर ऑप्शन काय राहिले फक्त एक दोन आणि तीन, ह्याचा विचार करायचा नाही. आता तीन मध्ये आपल्याला उत्तर शोधायचे. त्याच्यानंतर पण हा यू सारखा भाग आहे, त्याला यू म्हणूया किंवा ओटा सारखा भाग आहे तो सुद्धा या ठिकाणी पहा. हे दोन पर्याय जर तुम्ही अभ्यास नाही तर राहिलेले आहे. उलटा यू व्हायचं किंवा उलटा या ठिकाणी हा जो भाग आहे तो आपल्या ठिकाणी आरशात हा भाग आरशात पाहिला तर असाच प्रश्न राहिला. उलटा दिसायचा दिसाय नाही तो पाण्याचा भाग आहे. म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि चार या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी काय झाले, रद्द झालेले. दोन आणि चार नंबरचा पर्याय म्हणजे बसणार नाही. आता आपल्या समोर दोनच उत्तर निवडण्यासाठी राहिलेले आहे, पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन. आता पहिला आपण पाहिलं या ठिकाणी त्रिकोण त्यांचे मिळेल एकमेकांशी, म्हणजे त्या उत्तराशी समकक्ष आहे. दोन त्रिकोण जुळत आहे. त्यानंतर खालचा भाग सुद्धा येऊ सारखा जुळलेला आहे. आता काय करायचंय आपल्याला, या त्रिकोणाचे त्यांनी तीन भाग केलेले आहेत. पहा तीन भाग झालेले आहेत, तीन भाग झालेले आहेत. त्याचबरोबर आता या ठिकाणी डावी बाजू उजवी बाजू. आता उजव्या बाजूला हा डी आहे, तो उजव्या बाजूचा डी भागापासून कोणत्या डी असा आहे तो आरसात पाहिजे असा व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे दोन पर्याय राहिले, याचा डी जागेवरच ठेवलाय. म्हणजे हा डावी उजवीकडला भाग परत कुठे येणे अपेक्षित आहे, डावीकडे येणे अपेक्षित आहे. म्हणजे पहा हा उजवीकडचा डी या ठिकाणी डाव्या बाजूला आला आहे. त्याचबरोबर त्रिकोण हा डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आलेला आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक एक. पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर आहे. का तर ह्या सगळ्या गोष्टींची आपण या तिन्ही पर्यायांची त्याची तुलना केली. एक तिने सुरुवातीला हा पर्याय आपल्या ठिकाणी बाद झाला की आऊट झाला किंवा जर आपण कट केला आणि अशा पद्धतीने हा त्या त्रिकोणातला
jika ia asal itu berjumlah ini, pada namun ipsi, ya kita ini berjumlah ini, ada yang sokter ada, ini asal kau dengan ini, siapa yang bersama, soalnya, ada yang bisa ini, apa yang pusat ini. Apa ya kita ini apa yang kita bersama, aku tidak berburu lagi. Ani, ya aku itu yang saya akan kerja saja, just tanggal sarang lagi saja. Atau apa, itu sesuatu yang manusia sarbi aku dia ini, Kita semua bersama. Ya, di citra sudutnya itu kali ya, lagi. Apa yang semua paraya itu kali ya, na tim. Bagi paraya itu pertama bahasa, na. Saya pun bisa, tapi mutarasi melalui jas tiga paraya. Apa kita kasar? Kerja mana dia tu tutur kaca sisi lagi tak sedih. Kalau tu ada yang tinggal yang kena semua lagi. Ya, sarwan sudut itu lagi. Ini tu paraya orang tu dia tinggal yang pun cancel kerja. Atau saya nak cakap, kita ada orang suri saya tu. Di budaya apa tu lah kisah mana ni? Karena asas narabhar, ya tiga lembar siapa yang ada di bawah dua itu. Pasalnya dua pada kelas dua itu naik, nah asam itu, ha, usri kelas narabhar, naik ke arah kelas naik. Ya sama dia matang itu naik ke arah kelas naik. Di pada ekraman tiga naik sama dia, tiga pada ekraman tiga. Ya sendiri perkara pada ekraman tiga. Ye, ya tu, aku pun tak naik. Masa pesan हाँ अतः हाँ सुप्रश्न आ रही है जैसे मुझे काय के लिए पर एक नक्शी आपको मिले आए किसी समूह के नक्शी अतः ऐसा ना मुझे काय होता है जब तुम इसांगले को तो तीसरे रिक्शन के लिए नहीं तो प्रश्न डिसाइड का थोड़ा सा किस पर डिस्ट्रॉय परंतु हम तो एक आदर्श से कौन सा तरीका डिसाइड करेंगे ना आखिर जब मुझे काय करती हूँ हाँ जो भाग आये नक्शी सा हाँ दायवा बाजू लाई ये मोटी नक्शी है जब मुझे पा दोन नक्शी है ये मोटी आये ये छोटी आये वही दायवा बाजू लाई ये मुझे बाजू लो कौन कौन तैयार है लेने आये ये मोटी आकर अच्छी नक्शी है ये जब मुझे नहीं छोटी नक्शी अजीबती है मैं बोलते हैं ठिकाने क्या है कि सर ये दावा था ये ठिकाने आपका भी मुट्ठी नक्शे ही उसमें अलग अलग जन आप इच्छिता है पर ये पर ये एक मधे भी इतना ही पर ये दो मधे सुधा ये फ्रेंड पर ये चार मधे सुधा इतना ही आकृति पहले से नहीं आपसे वाट कौन कि दर्दनी ना ये किसका आए पर उनको एकदम तो ये बस घटक क्या ठिकाने उठावा नहीं कि नक्शी कि दायरा बाजू के आसना ये मुट्ठी नक्शी मुझे बाजू ना पड़े ग्राम तीन और तो ये बड़ा क्या ठिकाने डिरेक्शन के लोग Ya, di sini, परंतु जेवढे एवढी नक्षी त्या ठिकाणी दिलेली आणि सगळे नक्षी पाहिल्यानंतर आपल्याला असं उत्तर निवडायला थोडस कठीण वाटतं परंतु ज्यावेळेस पेपर सेट केले जातात विद्यार्थी गोंधळातही पडतील आणि विद्यार्थ्यांना जे चाणाक्ष हुशार आपण सगळे मिशन आरंभमध्ये उच्च गुण संपादन केलेले विद्यार्थी आहेत जवळजवळ 500 आसपास विद्यार्थी आहेत म्हणजे ते विद्यार्थ्यांचे निरीक्षण क्षमता चांगली आहे तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं आहे तुम्ही ते आतून त्या ठिकाणी निवडणार आहात अशा पद्धतीने एक एक त्याच्यातला
15 तारीख नंतर जे बनायचं आणि त्याच्यानुसार ती आपल्याला आरशात उत्तर देणं आपल्याला अचूक पद्धतीने सोपं जाईल. आता पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आता या आकृतीमध्ये पहा, ही प्रश्न आकृती आहे. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आता याच्यामध्ये वाढ जास्त केली आहे, याच्यामध्ये गोल सुद्धा वापरलेले आहे, म्हणजे वर्तुळ आहे, त्यामध्ये आयत सुद्धा वापरलेले आहेत, त्रिकोण सुद्धा वापरलेले आहेत आणि या दोन्ही बाजूला अशा दोन रेषा मारलेल्या आहेत, म्हणजे कोणासारखा प्रकार आहे का. अशा गोष्टी ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस विद्यार्थ्यांना वाटतं की हे इष्ट आहे, बरोबर. आता आपण एक त्याच्यातला घटक शोधूया. आता हे दोन्ही जे कोणासारखा भाग आहे तो जसाचा तसा राहणार आहे, कारण पहा तुम्ही निरीक्षण करा त्याचं, हे दोन्ही सारखेच आहे, म्हणजे सारखेच असल्यामुळं हा उजवीकडे गेला तरी तेवढाच राहणार आहे किंवा हा इकडे गेला तरी तेवढाच राहणार आहे, हे ते कोण फिरवायचं नाही, कारण कोण या ठिकाणी गेला नाही, ठिकाणी बसत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी आकृतीच उलटी केली, म्हणजे पाण्यातली बनवली, आरशामध्ये वरचा भाग वरच राहतोय, म्हणजे वर्तुळ वरच राहणं अपेक्षित आहे, या ठिकाणी वर्तुळ खाली आलंय, म्हणजे दोन पर्याय या ठिकाणी नंतर आले. कोणता कोणता पर्याय घेणार? पर्याय क्रमांक 1 आणि 4, पर्याय क्रमांक 1 आणि 4 हे या ठिकाणी या उत्तरामध्ये येणार नाही. का येणार नाही? तर याच्यामध्ये का हे जे काही कोण आहेत ते जसेचे तसे राहणे अपेक्षित आहे, त्यांची एकमेकांकडे तोडलं झालेली आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 मध्ये भाग उलटा झालाय, आरशातील प्रतिमेमध्ये भाग उलटा होत नाही. आता पर्याय राहिले 2 आणि 3, हे आपल्याला त्याच्यापण उत्तर शोधायचे. आता 2 आणि 3 मध्ये पाहा, वर असणारा त्रिकोण हा वरच राहिला पाहिजे, म्हणजे अर्थ कोण आहे हा डॉट्स वरच असला पाहिजे ना, त्रिकोण हा या दोन आकृत्यामध्ये कोण डॉट्स आणि त्रिकोण पर्याय क्रमांक 2 मध्ये राहिला आहे, याच्यामध्ये मात्र दोन्ही ठिकाणी त्रिकोण आहे. तर प्रश्न आकृतीमध्ये जर त्रिकोणच नाही दोन, या ठिकाणी त्रिकोण दोन येण्याचं कारणच नाही, याच्यामध्ये दोन त्रिकोण दिसत आहेत. पहा प्रश्न आकृतीमध्ये हे सर्व त्रिकोण आहे, दोन त्रिकोण निवडायचं कारणच नाही, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक काय आला? 2. याचा अचूक उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याचं एक एक उत्तर काय करत गेलो, एक एक पर्याय कमी करत गेलो. आता याच्यामध्ये पुन्हा आपलं आडव्या पद्धतीने आपण सोडवणार, डावी बाजू उजवी बाजू, याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. आरसा म्हटलं ही डावी उजवी, म्हणजे जोपर्यंत तुम्ही विद्यार्थी दशेत असाल, अगदी कुठल्याही परीक्षा असतील किंवा आपलं जरी शैक्षणिक कार्यक्रम संपली तरी मी आपल्या एकदा लक्षात राहिलं, आरसा म्हणलं की डावीकडचा भाग उजवीकडे. समजा मी इथं एक कोणतंही चित्र दाखवलं तर त्याच समजा ही मुलगी आहे, तर आरसा जर पाहिली तर त्या ठिकाणी तिथं कोण कोणत्या बाजूला झालेलं आहे, हे दुसऱ्या बाजूला आहे, ते आता या ठिकाणी डाव्या बाजूला होणं अपेक्षित आहे. म्हणजे ही मुलगी सध्या उजवीकडे पाहते, आता कोणत्या बाजूला माझी डावीकडे, म्हणजे छोटी छोटी चित्र असतील, छोटी छोटी अक्षर असतील, ते विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही सांगाल तर विद्यार्थ्यांचा हे जे घटक अध्यापन करत असतो, आपण हे घटक अध्यापन करत असताना जास्तीत जास्त चित्रांचा सराव आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे. आता या ठिकाणी प्रश्न बघूया आपण, या ठिकाणी पहा याच्यामध्ये हा जो चंद्र आहे तो कोणत्या बाजूला गेलेला आहे? उजव्या बाजूला. उत्तरामध्ये तो डाव्या बाजूला. चंद्र किती जणांचा डाव्या बाजूला आलेला आहे का? हे दोन पर्यायाचे चंद्र जे आहे, अर्धा चंद्रासारखा भाग तो डावीकडून उजवीकडे आलाय, त्यामुळे उजवीकडेच राहिलाय, म्हणजे पर्यायामध्ये बसणार नाही. आणि ही आकृती मी सांगितली, आरशातून उलट होण्याचा संबंधच नाही किंवा संभवच नाही. मग पर्याय क्रमांक किती राहिले समोर? आपल्या समोर पर्याय 1 आणि 2. आता समोर आपले फक्त पर्याय किती राहिले? 1 आणि 2, कारण आरशातील प्रतिमा उलटी होत नाही. उलटी होत नाही म्हणजे पर्याय त्या ठिकाणी 4 रद्द झाला. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये तो हा चंद्रासारखा भाग आहे, हा चंद्रासारखा भाग आहे, तो कोणत्या दिशेला आहे? उजव्या दिशेला आहे. मग हा तो उत्तर आकृतीमध्ये कोणत्या दिशेला आहे पाहिजे? डाव्या बाजूला. म्हणजे दोन पर्याय राहिले दिसतोय.
त्या ठिकाणी म्हणजे ही जे जे खालच्या चित्रात आपण निरीक्षण केलं ते दोन्ही पर्यायांची समकक्ष या ठिकाणी सापडलेलं आहे. हे दोन पर्याय त्या ठिकाणी रद्द झाले. आता या दोन एक आणि दोन मधून अचूक उत्तर आपल्याला निवडायचे. एक आणि दोन मधून अचूक उत्तर निवडायचे. पहा हे जो काही नारळाच्या झाडासारखा हा भाग दिसतोय का आपण नारळाच्या चित्रासाठी विधी काढतो आणि हा नारळासारखा पुष्पाच्या समजा दोनच खंड आहे. हा दोन्ही भाग त्या ठिकाणी सारखे झालेले आहेत. दोन्ही भाग काय झालेले आहेत सारखे झालेले आहेत. आता ही खालचा भागही सारखा सापडला मधला भागही सारखा सापडला. आता आपल्याला अजून उत्तर आपल्याला दोन निवडणार आहे. हे कोणते दोन त्रिकोण हे जे दोन त्रिकोण अचूक पद्धतीने निवडतील त्याचं उत्तर अचूक येणार आहे. आणि डाव्या बाजूचा त्रिकोण कसा आहे का बरं असा त्रिकोण आहे. डाव्या बाजूचा जो त्रिकोण आहे तो कसा आहे असा आहे. मग उजव्या बाजूला असा त्रिकोण कोणत्या पर्याय काय यांनी काय केलंय का यांनी त्रिकोणच उलटा करून टाकला म्हणजे येणार नाही. पर्याय क्रमांक एक याच्यामध्ये जो हा त्रिकोण होता जसाच्या तसा या ठिकाणी आलाय फक्त दिशा बदलून आला. त्यानंतर हा उजव्या बाजूचा असणारा त्रिकोण बरोबर डाव्या बाजूला तुम्ही बारकाईने निरीक्षण करा त्याचं उत्तर एक का आलं तर हा घटक सारखा आला सारखा आला. परंतु हा जो उलटा त्रिकोण आहे तो पर्याय क्रमांक एक मध्ये बरोबर त्या ठिकाणी उलटा झालेला आहे. इथं या ठिकाणी त्रिकोण सोयीचा दाखवलेला आहे म्हणजे प्रश्न आकृतीमध्ये उलटा त्रिकोण आहे आणि हा आहे ठिकाणी वरचा भाग खाली केला आणि खालचा भाग वर. कारण आरशातील प्रतिमेमध्ये हा खालचा भाग वर जाणारच नाही म्हणून याचा अचूक उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक. परंतु आपल्याला काय करावं लागलं सुरुवातीला याचं निरीक्षण करावं लागलं नंतर याचं निरीक्षण करावं लागलं आणि अशा पद्धतीने जे दोन त्या ठिकाणी पर्याय होते पर्याय क्रमांक एक आणि दोन अत्यंत समकक्ष सापडले याचं अचूक निरीक्षण आणि किंवा ऑब्झर्वेशन तुम्ही जर चांगल्या पद्धतीने केलं तर ते तुम्हाला अचूक उत्तर मिळून येईल. यानंतर दुसरा प्रश्न आता ही आकृती पाहू. या आकृतीमध्ये एक असा भाग दाखवलेला आहे म्हणजे एका कॉर्नर सारखा भाग आहे आणि मधी यामध्ये चौकोन आहे आणि त्या चौकोनाची जी मधली रेष आहे ती डाव्या बाजूला आहे का मधली रेष डाव्या बाजूला आहे. याचं उत्तर निवडण्यासाठी हा बॉक्स विचारात घेतो. या बॉक्स मध्ये डाव्या बाजूला असणारा उभ्या बाजूला किती पर्याय झाले हा बॉक्स तर अशा पद्धतीने मांडलाय मधी रेष आले हा पर्याय कॅन्सल होणार आहे रद्द होणार आहे. पर्याय क्रमांक चार अजिबात बोलत नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक तीन जर पाहिलं तर ही ज्या काही त्याच्या रेषा आहेत ह्या बाजू आहेत या कडा आहेत त्या सिगल आहे या ठिकाणी डबल दाखवलेले. पर्याय क्रमांक तीन सुद्धा त्या ठिकाणी रद्द झाला. आता पर्याय क्रमांक राहिले दोन. आता अशा पद्धतीची तर आकृतीच नाही आणि ह्या बाजूला हा डाव्या बाजूला असणारा पर्याय ठिकाणी यामध्ये दुसरीकडे आलेली हे दोन्ही पर्याय जुळले. हा या ठिकाणी तुम्ही बारकाईने निरीक्षण करा हे दोन्ही पर्याय जुळले. परंतु मला सांगा ही जी काही बाजू आहे ती ही या ठिकाणी याचं कोण पाहा गोडक्याची बाजू उघड्या बाजूला आली. आता हे डाव्या बाजूला यायला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक दोन मध्ये डाव्या बाजूला हे उघड्याचा काही संबंधच नाही. याच्यामध्ये आकृतीच आपल्याला उभी नाही म्हणजे थोडक्यात हा भाग असा होता. आकृतीमध्ये सुद्धा तो अशा पद्धतीने मांडलाय म्हणजे याचं असं उत्तर येऊ शकत नाही. याचं उत्तर काय असणार पर्याय क्रमांक दोन. आता ही आकृती पहा. याच्यामध्ये 2018 साली हा परीक्षित प्रश्न आलेला आहे. 2018 साली म्हणजे हा परीक्षित प्रश्न येऊन गेलेला आहे. याचं जर आपण प्रश्न आकृती पाहिली तर याच्यामध्ये पहा मी हा डावा हात म्हणतो हा उजवा भाग म्हणतो आणि आरशा पद्धती कशा पद्धतीचं दिसेल समजा आरसा समोर मांडलेला आहे तर याच्यामध्ये एकच डॉट आहे असा काढा. तो मी डाव्या बाजूला आहे उजव्या बाजूला डॉट किती ठिकाणी आहे याच्यामध्ये डॉटच नाही हा पर्यायाचा डिझाईन कसं होईल. जर याच्यामध्ये डाव्या बाजूला असणारा डॉट हे डॉटच नाही उजव्या बाजूला म्हणजे हा पर्याय किती पटकन त्या ठिकाणी रद्द झाला. काही क्षणामध्ये म्हणजे तुम्हाला जवळजवळ 40 सेकंदाच्या आसपास एक प्रश्न सोडवायला वेळ मिळतो. मग काही प्रश्न जर पटकन सोडवला तर त्याचा वेळ दुसऱ्या प्रश्नासाठी तुम्हाला वापरता येणार नाही म्हणजे हा पर्याय त्या ठिकाणीच असणारच नाही. त्यानंतर हे पहा हे वरच्या बाजूला येईल मग वरच्या बाजूला राहील फक्त दिशा बसून उजवीकडे वरच्या बाजूला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक दोन सुद्धा बसत नाही. त्याचबरोबर पर्याय क्रमांक तीन सुद्धा बसत नाही म्हणजे वर जर पाहिलं आता आमच्याकडे सिद्ध राहिले पर्याय क्रमांक चार म्हणजे हा डावीकडचा सर्व भाग उजवीकडे गेलाय. त्याचबरोबर हा उजवीकडचा भाग डावीकडे आला वर सुद्धा चंद्रासारखा भाग आहे. चंद्र सगळ्यांचा सारखा होता परंतु फक्त आपल्याला अचूक उत्तरापर्यंत कोण घेऊन गेले
आता हा प्रश्न बघा याच्यामध्ये काय केले पहिल्या नंतर असं वाटतं हा वेगळा असेल तर हा उघड असेल याच्यामध्ये ही जी काय प्रश्न आकृती आहे याच्यामध्ये काय केलेले पहा काळे डॉट्स आहे त्याच्यानंतर व्ही आहे पहा म्हणजे सोयीचा व्ही उलटा व्ही आता आपल्याला काय करायचंय मी सांगितले कोणतं तरी काहीतरी तुम्ही त्याच्यातला अक्षर निवडा चिन्ह निवडा डॉट्स निवडा त्याच्यानंतर ही डावे बाजूकडचा भाग उजवीकडे गेला पाहिजे आता याच्यामध्ये मी हा दोन पकडले हा व्ही आणि त्याबरोबर हा उलटा व्ही आता याच्यामध्ये उजवीकडे कसे गेलेले कारण व्ही जसा तसा राहणार आहे तो पंच पर्याय केलेला आहे हे उलटे झाले पर्याय क्रमांक रद्द झाले त्याच्यानंतर याच्यामध्ये हे बरोबर आहे आता याच्यामध्ये पाहूया पर्याय क्रमांक दोन मध्ये बसत नाही याच्यामध्ये कसा व्ही होता तो त्या ठिकाणी उलटा झालेला आहे त्यानंतर बरोबर याच्यामध्ये पहा व्ही आणि हे पर्याय एक आणि चार पर्याय एक आणि चार त्या ठिकाणी दूर होते आता त्याच्यानंतर बाकीचा भाग बघूया पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार काय झालं की दोन भाग होते व्ही आणि उलटा त्रिकोण त्या ठिकाणी सारखा आहे त्या ठिकाणी सांग त्याच्यानंतर हे पहा आता हे त्रिकोण जसेच्या तसे राहायला पाहिजे हा जो त्रिकोण होता हा दिशा बदलली त्याची त्रिकोण हा खाली दोन आरशात पाहिला तर खालीच दिसायला पाहिजे ना त्या ठिकाणी उलट करू लागते उलट होणार काय म्हणजे पर्याय क्रमांक एक काय आहे काय ना पर्याय क्रमांक एक कशाच्या आधारे समजलं हे दोन या ठिकाणी दोघांचे सारखे वी त्यानंतर हे समोरासमोर येणं अपेक्षित आहे त्याचा कुठलाही बदल होणार नाही याच्यामध्ये समोरासमोर आलो नाही त्याच्यानंतर ही जी आकृती होती बा अशा पद्धतीची पर्याय उत्तरामध्ये कशी येणार आहे अशा पद्धतीने जवळजवळ सगळेच कार्य कसे शिकवले होतात पहा त्यावेळेच्या संदर्भात फक्त आपल्याला या ठिकाणी शोधण्यासाठी या अक्षरांचा त्या ठिकाणी किंवा चिन्हांचा उपयोग करून ते आपल्या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूया हा ही आकृती पहा आता या आकृतीमध्ये सुद्धा फक्त या ठिकाणी दिशा आपण विचारात घ्यायच्या डावी बाजू उजवी बाजू एवढं दोन घटक त्या ठिकाणी अभ्यासायचे आणि आपण उत्तरापर्यंत पोहोचला आता याच्यामध्ये काय केलेले हा रंग वापरलेला आहे त्याचबरोबर एक चौकोनासारखं चिन्ह आहे व त्रिकोण वापरलेला आहे त्याचबरोबर त्याच्या दोन्ही बाजूला दोन अँगल वापरलेले आहे आता या ठिकाणी आपण काय करूया सर्वात प्रथम आपण काय करू उजव्या बाजूला तोंड आलेलं आकृतीचं डाव्या बाजूला किती जणांचं झालेलं आहे पहा याचं सुद्धा डाव्या बाजूला तोंड आहे याचं सुद्धा डाव्या बाजूला तोंड आहे तिन्ही पर्यायाचं तोंड डाव्या बाजूला आहे याचं तोंड खाली झालंय उंच झालंय हा पर्याय त्या ठिकाणी बसणार नाही पर्याय क्रमांक तीन कधीच येऊ शकत नाही आता याच्याशी मिळते जुळते कोणते पर्याय आहे एक जुळतोय दोन जुळतोय चार जुळतोय समग्र दिशा आहे का आपण उजव्या दिशेला असणारा भाग डाव्या दिशेला आहे तिन्ही आकृती त्याच्यानंतर आता याच्यामध्ये पाहूया मध्ये या ठिकाणी चौकोन आहे का चौकोन किती पर्याय वापरलेला आहे हा याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय केलेलं आहे चौकोन वापरलेलं आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये चौकोन वापरलेला नाही याच्यामध्ये काय केलेलं आहे चौकोन वापरलेला नाही हा पर्याय रद्द झाला हा पर्याय रद्द झाला हे दोनच पर्याय याच्यामध्ये चौकोन वापरलेला आहे का आता याच्यामध्ये ठेवा ही जी बाजू आहे उजवी उजवी करतात खालचा बाजू म्हणजे लोकांना दाखवू तुला बाजू नाही तो डाव्या बाजूला कोणत्या याच्यात आलेला आहे पर्याय क्रमांक चार मध्ये रंगवलेला भाग जसा तसा राहू शकत नाही तो जागा बदलणार आहे उजवीकडे तो उजवीकडेच राहील उत्तरामध्ये तो डावीकडे अपेक्षित आहे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे चार पर्याय क्रमांक आहे तरी चार म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं निरीक्षण करायचंय आणि तुम्ही एकदा निरीक्षण चांगलं केलं की आपण तुम्हाला ओळखता येईल आता पुढचा प्रश्न बघूया या ठिकाणी माझ्याकडे आज बुद्धिमत्तेतील आरशातील प्रतिमा हा घटक होता या आरशातील प्रतिमेचा घटक या ठिकाणी आमच्या शिक्षण विभाग पारनेर हे आमच्या कार्यालयाच्या प्रमुख माननीय राणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर
सर्व केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी आणि विशेषता या ठिकाणी आवडा प्रकल्प करणारे बीएस तज्ञ या सर्वांच्या सहकार्याने त्याचबरोबर आमची पार्लमेंटरीची जी मिशन आरंभची टीम आहे त्या सर्वांच्या प्रेरणेमुळे आम्ही या घटक या ठिकाणी येऊ शकतो. त्याचबरोबर जिल्ह्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी हे आशिष जी देरेकर साहेब, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे माननीय शिक्षण अधिकारी भास्कर पाटील साहेब या सर्वांच्या प्रेरणेतून मी या ठिकाणी हा घटक घेतला. या सर्वांच्या मार्गदर्शनातून मी आणि हे अभियानामध्ये आमचं योगदान देण्याचा प्रयत्न करतो. सर्वांचं मी ऋणी आभार मानतो. धन्यवाद.